हे राज्यातील शेतकऱ्यांचं आत्महत्येचं सत्र अजूनही सुरूच आहे. मराठवाड्यात 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत, तर जालन्यात दोघांनी आणि बीडमध्ये एकानं जीवन संपवलंय. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला या शेतकऱ्यांनी कवटाळलेला आहे. बदनापूर तालुक्यातील सागरवाडी किन्होळा गावातली ही घटना आहे. कचरू सिंग जारवाल, कृष्णा भुजंग, नितीन चटप अशी शेतकऱ्यांची नावं आहेत आणि या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय. सरकारच्या कर्जमाफीचं आश्वासन अद्यापही हवेतच आहे का असं देखील प्रश्न इथे उपस्थित होत आहे. आपण पाहतोय राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं अजूनही सत्र सुरूच आहे. मराठवाड्यात 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. बदनापूर तालुक्यातील सागरवाडी या गावातली घटना आहे. कचरू सिंग जारवाल, कृष्णा भुजंग, नितीन चटप अशी या शेतकऱ्यांची नावं आहेत. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं कळतंय. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र अजूनही सुरू आहे. मराठवाड्यात 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. जालन्यात दोघांनी, तर बीडमध्ये एकानं जीवन संपवलंय. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं कळतंय. बदनापूर तालुक्यातील सागरवाडी आणि किन्होळा गावात या घटना घडलेल्या आहेत. कचरू सिंग जारवाल, कृष्णा भुजंग आणि नितीन चटप अशी 3 शेतकऱ्यांची ही नावं आहेत. या तीनही शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आपलं जीवन संपवलेलं आहे. यावर अधिक बोलतायत माजी कृषी मंत्री अनिल बोंडे. सर, आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र अजूनही सुरू आहे. सरकारच्या कर्जमाफीचं आश्वासन अजूनही हवेतच आहे का? कारण की ठाकरे सरकार आलं, सरकार बदललं तरीही काही उपाययोजना केल्या जात नाहीयेत. उद्धव ठाकरे हे स्वतः बांधावर जाऊन आढावा घेतला होता, तरी देखील आत्महत्येचं सत्र अजूनही सुरू होते. शेतकरी आत्महत्या करतायत. अतिशय दुःखाची आणि दुर्दैवाची बाब आहे की शेतकऱ्यांना पुन्हा आत्महत्येला सामोरं जावं लागतंय. जालन्यामधली घटना घडलेली आहे. खरं जर पाहिलं तर उद्धवजींनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कधी ते बांधावर गेलेच नाही आणि त्यांनी जे आश्वासन दिलं होतं कर्जमुक्त करू, चिंतामुक्त करू, परंतु कर्जमाफीचं आता म्हणतात की बँका सहकार्य करत नाही. आमची 2 लाखापर्यंतची आहे, 2 लाखाच्या नंतरचे आम्ही नंतर पाहू आणि तेही लिमिटेड पिरियड 2015 पासूनचीच आहे. म्हणजे कुठलीही स्पष्टता शेतकऱ्यांना आश्वासित करावं असं त्यांनी आजपर्यंत बोललेले नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं त्यांनी म्हटलं होतं 25,000 रुपये प्रति हेक्टरी देऊ, 50,000 रुपये प्रति हेक्टरी देऊ फळबागासाठी, त्यावरही ब्र बोलत नाही. आणि म्हणून संभ्रम शेतकऱ्याच्या मनात निर्माण झालेला आहे की उद्धवजी ठाकरे खरोखर चिंतामुक्त करणार आहे की चिंतेच्या खाईमध्ये ढकलणार आहे. आणि ही निश्चितच मोठी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या भीषण परिस्थितीला समोर जाताना शेतकऱ्यांचा धीर खचतोय. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की धीर खचू देऊ नका, हे जास्त दिवस राहणार नाही. परंतु आज ही परिस्थिती आहे की उद्धवजींनी पुन्हा बांधावर जायला पाहिजे आणि कणखर शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे की मी जे बोललो ते करून दाखवे, तेव्हा कुठं थोडासा दिलासा मिळू शकेल. अवकाळी पावसामुळे पुरता स्वस्त झालेला आहे. आमच्याकडे तर ज्वारी ओली झाली, काळसर झाली, लालसर झाली, ती खरेदी करायला कोणी नाही. 2500 रुपये हमी भाव आहे, 1,000 रुपये शेतकऱ्याला विकावी लागते आणि त्यामुळं शेतकरी हतबल झालेला आहे. उद्धवजी किंवा हे संजय राऊत आणि सरकार बाकीचे उरलेल्या वादावर बोलतात, बारामतीमध्ये केव्हीकेमध्ये जातात, तिथे जे म्हणजे एकमेकाची स्तुती करतात, परंतु शेतकऱ्याला मात्र दिलासा द्यायसाठी आपले वचन पूर्ण करत नाही. अतिशय अनिलजी, ठाकरे सरकारकडून नेहमीच म्हटलं जात आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी कामं करतोय, कर्जमाफी करतोय, कर्जमाफी करतोय, परंतु कर्जमाफीचं आश्वासन अद्यापही हवेतच आहे का? हो, अजूनपर्यंत मला सांगा ना, त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर एका शेतकऱ्याची तरी भेट घेतली का? आलेल्या शेतकऱ्याला वाटलं असतं मातोश्रीच्या दारावरून वापस पाठवलं अपमानित करून.
परंतु एकाही शेतकऱ्याची भेट घेतल्या गेली भेट घेतली नाही, पुन्हा बांधावर गेले नाही, आत्महत्या होतात आहे त्या शेतकऱ्यांचं दुःख समजून घेतलं नाही, ज्या कर्जाच्या भेषात पडलेला आहे आणि त्यांनी सांगितलं होतं मी चिंतामुक्त करेल कर्जमुक्त करेल, त्या दृष्टी अवकाळी पावसाची नुकसान भरपाई देईल, जो ओला झालेला माल आहे तो विकत घेईल, त्या दृष्टीने एकही पाऊल टाकलं नाही ना, आणि ही शेतकऱ्यांसाठी मोठी चिंतेची बाब आहे. नक्कीच नक्कीच, धन्यवाद अनिलजी तुमच्या या प्रतिक्रियेसाठी. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र अजूनही सुरूच आहे. मराठवाड्यात 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, जालन्यात 2 तर बीडमध्ये 1 जीवन संपवलेलं आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केल्याचं कळतंय. बदनापूर तालुक्यातील सागरवाडी आणि किनोळा गावात 2 आत्महत्या केलेली आहे. कचरूसिंग जारवाल, कृष्णा भुजंग आणि नितीन चटप अशी या शेतकऱ्यांची नावं आहेत ज्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आपलं जीवन संपवलंय.